मार्केट काय आहे, कुठे विकता येईल, पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आज लोकांची लाईन लागते. जे तुटलेले फुटलेले ठिबकचे पाईप असतात ते पण गोळा केले जातात, त्याचं रिसायकल केलं जातं आणि शेतकऱ्यांच्याकडून केवळ 10% घेऊन प्रोसेसिंग फीवरती ते करून दिलं जातं. इतकं सामाजिक बांधिलकी जपत एखादा उद्योग उभा राहू शकतो. म्हणून मी ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितले की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आज उद्योगधार्जिण व्हावं लागणार आहे आणि आपला एक भविष्यामध्ये एक छोटा उद्योग कवायना आपला उभा राहावा अशी आपल्या स्वतःच्या मनातली इच्छा पाहिजे. आणि मुळातच अशी गोष्ट आहे की आज मार्च एंडची कामं आहे, अनेक गोष्टी चालल्या असताना मला इतक्या उन्हातानात मुंबईवरनं यावंसं वाटलं एवढ्यासाठी कारण दोन्ही पण मोकाशी बंधूंना फार तळमळ आहे की या महाविद्यालयामध्ये लाईव्ह काही गोष्टी झाल्या पाहिजे ज्या लोकांनी बघाव्यात आणि त्याचं अनुकरण करावं. इतकी एक गोष्टीसाठी त्यांच्या इच्छेसाठी मला इतक्या लांब यावं लागलं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. म्हणून मधमाशीविषयी नक्की सांगणार आहे, मधमाशी किती मोठं काम करते, तिच्या बाबतीत आपल्याला किती कमी माहिती आहे, ह्या बाबतीतले सगळ्या गोष्टी आपल्याला किती जाणून घेणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण संवाद साधणार आहोत. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात की ज्या काळी मधमाशी या पृथ्वी तलावरून संपेल त्यानंतर पुढच्या 4 वर्षात मनुष्य जातीचं अस्तित्व संपुष्टात येईल. मधमाशी नसली तर पिकांना फुले येतील पण फुलांचं रूपांतर फळात होणार नाही. तुम्ही सगळी ॲग्रिकल्चरल कृषी महाविद्यालयाशी संबंधित शिक्षण घेणारी मुलं आहात, शेतकरी आहात, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की 80% पिकांना फुलातून फळात जाण्यासाठी परपरागीकरण आवश्यक असते आणि मधमाशी हा एकमेव असा कीटक आहे की तो सगळ्यात जास्त परपरागीकरण करतो, क्रॉस पॉलिनेशन करतो आणि म्हणूनच पिकांचा दर्जा, उच्च गुणवत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न वाढ जे आहे ते केवळ मधमाशीमुळे होतं. म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन जे एवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत त्यांना सुद्धा असं वाटलं की जर मधमाशा नसतील तर संपूर्ण जगाचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं, पर्यायाने जनावरांना माणसांना कुठेही अन्न भेटणार नाही आणि म्हणून मधमाशी वाचवण्याची सामाजिक बांधिलकी आपल्यावरती येते. मधमाशांबाबत आपल्याला किती माहिती असते यावेळेस ज्यावेळेस मी अनेक लोकांना विचारतो, पर्यायाने मला सुद्धा मी ज्यावेळेस या क्षेत्राशी संबंधित होतो त्यावेळेस विचारायचो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की केवळ मधमाशी चावते, डंक मारते आणि मधमाशींपासून मध मिळते याच्यापेक्षा आपल्याला मधमाशीविषयी काहीच माहीत नाही आणि किती महत्वाची गोष्ट आहे. आज राज्य शासनाने मधमाशीच्या संदर्भात राज्य शासनाची एक अत्यंत चांगली योजना आज आपल्याकडे सुरू झाली आहे. मधमाशांमध्ये आपल्याला माहीत असेल की मध केंद्र योजना नावाची एक योजना आता राज्य शासनाने सुरू केली आणि त्याचंच प्रशिक्षण सगळ्या महाराष्ट्रात आम्ही देत आहोत. मध केंद्र योजना याच्या माध्यमातून आपण 50% अनुदान शेतकऱ्यांना, बेरोजगार लोकांना, ज्यांना इच्छा आहे त्यांना 10 दिवसाचं मोफत प्रशिक्षण आणि जे केंद्र चालक म्हणजे ट्रेनर्स ज्यांना व्हायचं आहे त्यांना 20 दिवसाचं मोफत प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्वाचं मध परत खरेदी करण्याची हमी सुद्धा शासनाने घेतलेली आहे. इतकी योजना चांगली अख्ख्या भारतात कुठल्याच राज्यात नाहीये जी योजना आपण सुरू केलेली आहे आणि मला आनंद होतो की ज्यावेळेस मी महाबळेश्वरला मध संचालनालय डायरेक्टर म्हणून काम करत होतो आणि अगदी सोलापूरमधून माझी बदली ह्या मध संचालनालयाच्या कार्यालयात झाली त्यावेळेस मला असं वाटलं की इतक्या पावसाळ्यात इतक्या अफाट अशा जंगलामध्ये आपण काय नवीन करू शकणार आहोत आणि मला फार वाईट वाटायचं की आपण अगदी अशा ठिकाणी आपण पडलेलो आहोत की इथून काय उठताच येणार नाही. पण मी नंतर सकारात्मक विचार केला की असं एक क्षेत्र आहे की जे लोकांपासून पुरतं लांब आहे, असं एक महत्त्वाची गोष्ट अशी की लोकांना याच्याबाबत खूप माहिती कमी आहे तर ते क्षेत्र लोकांपर्यंत घेऊन गेलो तर किती चांगलं होईल. आणि विशेष गोष्ट अशी आहे की ह्या दरम्यान शेतकऱ्यांच्या मधाचा दर वाढवता आला, एक मधुबनचा ब्रँड करता आला ज्याच्या 8-10 लाख रुपये विक्री होती त्याची 1 कोटीपर्यंत विक्री वाढवता आली, शेतकऱ्यांचा 100-150 रुपये रेट होता त्याचा 300-400 रुपये एवढा रेट करता आला, मधुबनच्या ब्रँडला केवळ ॲगमार्क नाही आहे तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन घेता आलं, किती इतकी कामं करता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदाची गोष्ट काय असेल तर मधमाशी जिवंत राहावी, तिचं संरक्षण व्हावं, तिचं संवर्धन व्हावं म्हणून मी आता जवळपास 7-8 वर्षापासून सगळीकडे जाऊन ह्याची माहिती देत आहे. यासाठी एक यूट्यूब चॅनल पण सुरू केलं पिपिन जगताप म्हणून ज्याच्यावरती केवळ सक्सेसफुल लोकांची मी माहिती देतो आणि त्याच्यामध्ये किती लोकांची माहिती असेल, भालेराव नावाचा एक माणूस आहे, 10वी नापास असणारा पोरगा, त्यांनी प्रशिक्षण घेतलं 2012-11-12 आणि विश्वास ठेवा 30-40 लाख रुपये वर्षाला कमवतो, 500 मधाची पोळी तयार करून विकली, एका पोळ्याची किंमत 2000 रुपये, 5×10, 10 लाख रुपये त्याचे झाले, मध त्यांनी जवळपास 15 टन काढला वर्षात, सरासरी म्हणला 300-400 रुपयांनी मध विकला जातो,
15 जवळपास 200 रुपयांनी धरले तरी 15 दुणे 30 लाख रुपये ते 30 आणि 40 लाख रुपये 10वी नापास असलेला माणूस कमवतो आणि आपल्याकडे PhD होऊन MSc कितीतरी क्षेत्रात आपण उड्डाण मारून सुद्धा आपल्याला काही सुचत नाही की नेमकं काय करावं. म्हणून निसर्गाच्या जवळ जाणारा शेतीला पूरक असणारा आपल्यामुळे निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं ईश्वराने जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपल्याला या पंचमहाभूतांच्या दिल्यात त्याचं उत्तराई व्हावं म्हणून केलेलं कुठलंही काम हे आपल्याला नक्की नफा मिळवून देतं. म्हणून मी मधमाशीला नेहमी कृषी लक्ष्मी असं म्हणतो. कारण का कृषीमध्ये ठेवल्यानंतर लक्ष्मी तर येतेच पण त्या माणसाला प्रचंड अशी ऊर्जा देऊन जाते. मधमाशीसारखा सामाजिक कीटक असं सामाजिक कीटक म्हटलं जातं. माणूस समाजशील प्राणी आहे असं आपण म्हणतो तसं मधमाशी ही सामाजिक कीटक या क्षेत्रात मोडते. कारण का तर समाज प्रिय आहे ती. सगळ्यांच्या बरोबर राहायला तिला आवडतं. कुटुंबात कसं राहावं समाजात कसं राहावं लोकशाही कशा प्रकारची असावी या सगळ्याचं उदाहरण फार मोठ्या प्रमाणात मधमाशा देतात. 4-5 वेगवेगळ्या जातीच्या मधमाशा आहेत. एक मधमाशी आहे ज्याचं नाव आहे रॉक बीज आग्या मधमाशा. माणसाची खोड माहीत असल्यामुळे उंच झाडाला उंच टेकडीला धरणाच्या वरच्या कटड्याला अशा ठिकाणी ती घर बांधते. कारण माणूस जाता येता तिला दगड मारणार ती चवताळणार तरी सुद्धा माणसं धरणाच्या कडेला जाऊन मटण शिजवतात आणि त्याचा धूर तिला देतात आणि नंतर मग चावतात त्या. आणि मग दुसऱ्या दिवशी बातमी येते की 10 लोक जखमी झाली. म्हणजे बघा माणूस जिथं म्हणजे मधमाशीला माहित आहे की हा अत्यंत खतरनाक प्राणी आहे माणूस तो आपल्याला शोधत कुठे येईल त्यापेक्षा आपण उंच ठिकाणी राहावं तर तिथं पण हा जातो. आणि मग कदाचित आपण त्यांची जाळून पोळी मारून टाकतो मध काढतो आणि पर्यायाने काय होतं तर त्यांचं नुकसान करतो. मला असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या राज्याचं का देशाचं अन्नधान्य उत्पादन जे कमी होण्यामागचं कारण जे आहे ना मुख्य कारण म्हणजे खरं तर संशोधनाचा विषय माझ्यापेक्षा तुम्ही कृषी क्षेत्राशी संबंधित आहात तुम्हाला त्याचं जास्त कारण माहीत असतील. पण एक महत्वाचं कारण असं आहे की मधमाशांची संख्या कमी झाली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या शेती पीक उत्पादन जे आहे ना ते कमी झालं आहे. सायन्समध्ये विज्ञानात असं सांगितलं जातं की केवळ मधमाशांच्या येण्यामुळं शेती पीक उत्पादनात 35 ते 40% एवढी वाढ होते आणि वाढ फार मोठी आहे. म्हणजे एक आत्ताच मला एक शेतकरी भेटला होता येताना म्हणून तर मला प्रत्येक टप्प्यावरती मी अनेक लोकांना भेट देतो. त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथं ना म्हटलं शेवग्याचं उत्पन्न जे कमी होत होतं तर ते म्हटला डायरेक्ट 2-3 टनांनी शेवगा वाढलं इतकं उत्पन्न आमचं वाढलं. एक जण मला म्हटलं डाळिंब जे आहे ना त्याच्यात सगळ्यात जास्त वाढ होतं. सूर्यफुलात 100 ते 200% एवढे वाढ होते केवळ मधमाशांमुळे. मला सांगा असलं कुठलं औषध आहे जगामध्ये किंवा असं कुठला एखादी कंपनी एका औषधाची की जी इतकं उत्पन्न वाढवून देऊ शकते. पेटीची किंमत 2 ते 3 हजार रुपये जास्तीत जास्त आणि त्याच्यामध्ये इतकं उत्पन्न वाढवण्याची क्षमता आहे. 20-25 हजार मधमाशा एका पोळ्यात राहतात. तर एक जी आहे ती रॉक बीज मी सांगली आग्या मधमाशा त्याला ॲपिस डोरसाटा असं इंग्लिशमध्ये म्हणतात. दुसरी मधमाशी आहे ॲपिस मेलिफेरा ही इटालियन मधमाशी आहे उत्पन्न वाढीसाठी वापरली जाते. तिसरी मधमाशी जाते आहे ॲपिस सिरानाइंडिका जी सातेरी मधमाशी आहे डोंगरातल्या सगळ्या जेवढ्या जेवढ्या कप्पा असतात 7 पोळी बांधते आणि अंधाऱ्या ठिकाणी राहते झाडाच्या खोबीत राहते डोंगराच्या कपारीत राहते जिथं जिथं जागा भेटेल त्या त्या ठिकाणी राहते आणि ही मधमाशी आपल्याला पेटीत पाळता येते. ॲपिस मेलिफेरा जातीची मधमाशी पण पेटीत पाळता येते. ती इटालियन मधमाशी आहे. जगभर ह्याच मधमाशांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तिसरी मधमाशांची जात आहे त्याला ॲपिस ट्रायगोना म्हणतात. पोह्याच्या मधमाशा एकदम छोट्या छोट्या असतात आणि ह्या सगळ्या 4-5 जातीतल्या मधमाशांपैकी केवळ 2 मधमाशांच्या जाती आपण पाळतो. एक नाव आहे मेलिफेरा आणि दुसरं आहे सातेरी जी आपली देशी मधमाशी आहे. पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जंगलं सगळे डोंगर मी फिरून बालो आणि आत्ताच मागच्या 1 महिनाभरापूर्वी मी 7 पुळा डोंगर जो आहे तोरणमाळ तिथं पण जाऊन आलो. तिथल्या शेतकऱ्यांना भेटून आलो त्यांच्याशी माहिती घेतली तर त्यांना मधमाशा पेटीत पाळतात हे बऱ्याचदा माहीत नव्हतं. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जो मध काढतो तो फार शुद्ध आहे आणि त्या मध शुद्ध मधाला खूप मागणी आहे. आज जर बघितलं तर सगळीकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात मधाची मागणी वाढलेली आहे. कारण आज आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची आपली स्पर्धा सुरू झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल कोरोनाच्या काळात आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर मध हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग मधमाशा केवळ मधच देतात का तर मधमाशा मध देतात मेण देतात रॉयल जेली देतात. रॉयल जेली म्हणजे त्यांच्या डोक्यातून एक स्त्राव जे स्त्रावतात कामकरी माशांच्या तो राणी आळी अवस्थेत असताना तिला दिला जातो
ज्याच्यामुळे राणीचं आयुष्य आहे ना ते 2 ते 2.5 वर्ष वाढतं, कामकरी माशांचं आयुष्य जे आहे ना ते केवळ 3 ते 4 महिने असतं. आणि त्यांच्यात एक नियम आहे, आता मी त्या गोष्टीकडे येतो. त्यांच्यात एक नियम सगळ्यात महत्त्वाचा काय आहे की जेवढं काम करेल ना तेवढं लवकर मरेल. आता हाच नियम माणसाला लागू केला तर किती काम करावं म्हणजे माणसाने असं वाटेल माणसाला, माणसं म्हणतील मरायचं जर असेल तर कोण काम करेल इतकं. पण त्यांना तसं नाही, ते जेवढं जास्त की त्या घरातलं म्हणजे मी महाबळेश्वर होतो आणि 0 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असताना सुद्धा त्यांच्या घराचं टेम्परेचर 22 ते 23 डिग्री सेल्सिअस असायचं. उन्हाळ्यामध्ये घर आहे मेनाचं, उन्हाळ्यात प्रचंड उष्णता वाढली तर वितळू शकतं, पण त्यांच्या घराचं टेम्परेचर 22 ते 23 डिग्री सेल्सिअस. स्वतःहून टेम्परेचर मेंटेन करतात. ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस पोळ्यामध्ये बाहेरून पाणी आणायचं, शिंपडायचं आणि पंखानी वारा घालून पुन्हा ते घर कूल करायचं. ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस अंगाला अंग घासायचं आणि गरम करायचं आणि घरातलं टेम्परेचर मेंटेन करायचं. शक्य आहे का कोणाला सांगा? कामकरी माशी 20,000 ते 25,000, एकच राणी माशी आणि काही नर माशा, एवढ्याच कुटुंबातले सदस्य. कामकरी माशीचं काय काम? जसं वय वाढेल तसं काम बदलतं. सगळ्यात पहिला संस्कार घराची स्वच्छता ठेवायचा. आपल्याकडे संत गाडगे महाराजांपासून आजपर्यंत सगळ्यांनी सांगितलं स्वच्छता ठेवा, इथे थुंकू नका. तिथं काय होतं? पण मधमाशीच्या बाळाला ज्यावेळेस त्याला समजतं किंवा त्याला उडायची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस त्याला पहिला संस्कार दिला जातो, घरं सगळ्यात स्वच्छ ठेवायची, चकाचक ठेवायची. आणि ते संस्कार त्यांच्यावर पहिला होता. नंतर जसं जसं वय वाढतं तसं तसं वेगवेगळे संस्कार होतात. घरं बांधायचं, मेन स्त्रवायचं, बाहेरून काही गोष्टी पराग आणायचं, मकरंद आणायचं, त्याच्यानंतर घरामधल्या राणीचं संरक्षण करायचं. अशा प्रत्येक टप्प्यावरती त्यांचे वेगवेगळे संस्कार असतात आणि त्या टप्प्यानुसार त्यांचे काम सुरू असतं. त्यांच्यामध्ये हल्ला कुणी करायचा, एखाद्याने आपल्यावरती हल्ला केला तर किंवा असा काय प्रसंग आला तर त्याची सुद्धा एक त्यांची फोर्स असते, त्यानुसारच त्यांचं काम सुरू असतं. तुम्ही एक लक्षात घ्या की इतकं व्यवस्थितपणे इतकं समंजसपणे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात की त्याच्यामध्ये आपण कल्पना नाही करू शकत की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार कोण करेल सांगा. आपल्याकडे बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं जातं, त्याचा एक कोर्स आहे मॅनेजमेंट बिझनेस आहे ना, एमबीए मध्ये शिकवलं जातं कसा उद्योग करावा, कशा पद्धतीने मार्केटिंग करावं, कशा पद्धतीने आपलं बोलण्याचं स्किल पाहिजे, अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. पण त्याच्यामध्ये एक जबरदस्त बिझनेसचं मॅनेजमेंट आहे. ज्यावेळेस मधमाशा आहेत ना नवीन ठिकाणी जातात त्यावेळेस त्या काही मधमाशा त्यातल्या बाहेर पडतात, सगळ्याच नाहीत पडत. कामकरी माशांमधल्या 20-25 हजार जेवढ्या माशा आहेत ना त्या एका वेळेस नाहीत बाहेर पडत, त्यातल्या 1,000-2,000 माशा बाहेर जातील, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशांचा सर्वे करतील, त्यानंतर घरात येतील, एका गोल रिंगमध्ये नाचतील किंवा इंग्रजी आटाकारात नाचतील आणि इतर मधमाशांना सांगतील की कुठल्या दिशेला अन्न आहे, किती अंतरावरती आहे, तिथं फुलोरा कोणता आहे, तिथं पाणी कोणतं आहे, आणि नंतर सगळ्या मधमाशा बाहेर जातील. सगळ्याच मधमाशा बाहेर गेल्या असत्या तर कुठल्या तरी एका दिशेला अन्न असतं आणि पर्यायाने त्यांचा तोटा झाला असता, म्हणून कधीतरी शक्य आहे काय? आपल्याकडे त्याच्यासाठी सुद्धा एक कोर्स आहे इंजिनिअरिंगचा आहे का नाही सिव्हिलचा, ज्याच्यामध्ये शिकवलं जातं घरं कशी बांधायची आणि निसर्ग मधमाशांना हे नॉलेज देतो की कशा पद्धतीनं घर असावं. आणि ह्या गोष्टीचा अवलंबन जगातल्या अनेक देशांनी केला आणि वास्तुशास्त्रामध्ये याचा वापर केला जातो. मुळातच गोष्ट अशी आहे की आपल्याकडे ना निसर्गाकडे बघण्याची जी दृष्टी आहे आपली ती विस्फारली पाहिजे, त्याच्यामध्ये दृष्टिकोन बदलला पाहिजे. निसर्गातला प्रत्येक घटक जगावं कसं, निसर्गामध्ये कशा पद्धतीनं राहावं आणि निसर्गातल्या कुठल्याही घटकाचा नाश कसा होऊ नये यासाठीचं कसं आपलं वर्तन असावं ही गोष्ट आपल्याला निसर्गातला प्रत्येक घटक शिकवतो. केवळ आपण निसर्गाच्या पेक्षा आपण प्रचंड हुशार आहोत. मधमाशीचा ब्रेन किती छोटा असेल विचार करा आणि किती फास्ट चालतो विचार करा. मधमाशींना स्मेल येतो. मधमाशींची 100 जरी बी बॉक्सेस एका शेजारी ठेवले तरी मधमाशातली एका बॉक्समधली मधमाशी दुसऱ्या बॉक्समध्ये जात नाही, कारण त्यांचं ठरलं असतं त्यांच्या राणीला एक प्रकारचा सुगंध असतो, वास असतो आणि त्या वासामुळे मधमाशा 2-2.5 किलोमीटर अंतरावर गेला तरी त्या घरात त्याच येतात. इतकं अप्रतिम नॉलेज, इतकं अप्रतिम सेन्स, इतकं जबरदस्त आयुष्य. म्हणजे एक फार मोठा कवी आहे त्यांचं असं मत आहे की तेच चेहरे देखणे जे प्राणजळांचे आरसे, गोमटे का सावळे मोल नाही फारसे, तेच हात देखणे ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगल आणि गंधलेले सुगंधाचे सोहळे, आणि तीच पावले देखणी जे ध्यासपंते चालती वाळवंटातूनही स्वस्त पद्म रेखती, ते हात देखणे असतात ज्यांना नवनिर्मितीचं वेड असतं, ते चेहरे देखणे असतात जे प्रांजळ असतात,
आणि ते पावलं देखणे असतात की जे एका ध्यासाने एका ध्येयाकडे चाललेले असतात. हे सगळ्या गोष्टी मला या मधमाशींमध्ये दिसतात. विशेष असं आहे की अनेकदा आपण व्हॉट्सॲपवरती मी एक गोष्ट माझ्या वाचण्यात आली. ज्यावेळेस आहे ना एक मधमाशीचं पोळ नष्ट केलं जातं त्यावेळेस एक मुंगी मधमाशीला विचारती की तुझ्यासमोर तुझं पोळ नष्ट करून त्यातला मध चोरून नेला तुला त्याचं काय वाटलं नाही का. मधमाशीने उत्तर दिलं होतं की कदाचित माणसं माझा मध चोरून नेतील पण मध तयार करण्याची कला मात्र करून चोरून नेणार नाही. कलात्मक होणं, निसर्गनिर्मित होणं, क्रिएटिव्ह होणं, प्रत्येकाला आपल्यापासून काय फायदा होईल याचा विचार करणं आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्ट आपण जी घेतली ती निसर्गाला परत कशी द्यावी याबाबतची मनामध्ये ऊर्जा असणं, उर्मी असणं हेच खऱ्या अर्थाने जीवन आहे. एवढी छोटा कीटक आपल्या सगळ्यांना शिकवतो. या कीटकाचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की किती गोष्टी याच्यापासून शिकता येतील. काम केल्याशिवाय त्या घरात कुणीच जिवंत राहू शकत नाही. ज्यांना काम करायचंय त्यांनाच फक्त जिवंत राहण्याचा अधिकार. जे काम करणार नाहीत ते त्या घरात राहणार नाहीत. उदाहरणार्थ असं आहे की ज्यावेळेस 16व्या दिवशी मधमाशी जन्माला येते, राणी मधमाशी, 2 दिवस त्या घरात थांबते. त्यानंतर त्याच्यामध्ये 50-100 काय असतील ते नर माशा पण जन्माला येतात. राणी माशी 2 प्रकारचे अंडे घालते, एक फर्टिलाइज आणि एक अनफर्टिलाइज. फर्टिलाइज अंड्यातून ती कामकरी माशांना जन्माला घालते, अनफर्टिलाइज अंडे त्यातून नर जन्माला येतात. राणी 16 दिवसानंतर 18व्या दिवशी घराबाहेर पडते, उंच आभाळात जाते, जेवढी आकाशात वरती जाईल तेवढी जाते. त्यावेळेस तिच्या मागं नर लागतात, त्यांचं आभाळात मिलन होतं. ज्या नरांचं मिलन होतं ते मरून जातात. राणीची स्पर्मेथिका स्पर्मने भरली की पुन्हा ती खाली येते, अंडी घालायला सुरुवात करते. 1000-1200 अंडी घालते एका वेळेस. 24 तासात 1000-1500 अंडी घालायला सुरुवात करते. अंडी घातल्यानंतर तिचं पुन्हा आयुष्यात कधीच मिलन नाही नराबरोबर. मग जेवढे काय 70-80 नर असतात त्यातल्या स्ट्रॉंगेस्ट नराबरोबर जे मिलन झालंय तो मृत्यू पडला. नंतर परत राणी घरात येते, अंडी घालायला सुरुवात केली की कामकरी लक्ष देऊन बघतात की राणीनं अंडी घालायला सुरुवात केली. आता पुन्हा त्या घरामध्ये जे ड्रोन असतात किंवा नर माशा असतात त्या पुन्हा येतात आणि त्यांच्या लक्षात येते की आता नरांना ना फुला येत असेल की आपल्याकडे पण तसा नियम पाहिजे. आई खाऊपणा करणाऱ्याला पहिला मृत्यूदंड पाहिजे म्हणजे माणसं काम करतील. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की इतकं काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्यात आईत खाऊपणाला कसलाही वाव नाही आणि आपल्याकडे बरंच ज्ञान मिळवल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं काय करायचं होतं आपल्याला तेच आपलं आठवत नाही. मैत्रिणीनं आपल्याला बीएससीला ऍडमिशन घेतलं म्हणून आपण घेतलं. मित्राने आपल्या सायन्स घेतलं म्हणून आपण घेतलं. तिनं हिंदी घेतला म्हणून आपण हिंदी घेतला. तर ह्याच्यात इतकं आयुष्य वाहून जातं की आपल्याला नंतर लक्षात येतं की जेवढं काय करायचं होतं ते सगळं झालं पण नोकरी काय लागली नाही. त्याच्यामुळं माझ्या तरुण मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना विनंती आहे की आजपासून असा विचार करूया की आपण आपल्या पायावर उभं राहूया पण आपण आपल्याबरोबर अजून काही लोकांना नोकरी देऊ शकतो का ह्याचा विचार करूया. म्हणजे स्वप्न मोठी बघायची. वि स खांडेकर म्हणतात बघा की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. माणसाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदान लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते सत्यात उतरवून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्या स्वप्नामागे रक्ताळलेल्या पावलांनी चालणं हा मानवी मनाचा धर्म आहे. जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. तर तसं एकदम मोठं स्वप्न बघायचं नाही पूर्ण झालं तरी स्वामी विवेकानंद म्हणतात तसं की किमान त्या स्वप्नाच्या पाठीमागं त्या ध्यासाने त्या एका ध्येयाने चाललो ह्याचंही समाधान खूप मोठं असतं. म्हणून तशा पद्धतीची मोठी स्वप्न बघा. कारण आपण केवळ मधमाशी किंवा अशा गोष्टी एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहोत. आपण ठरवलं तर जगातली कुठलीही गोष्ट करू शकतो. कारण जगामध्ये तुमची कार्बन कॉपीच नाही बनवलेली, तुमची झेरॉक्स निसर्गाने, ईश्वराने या जगात कुठंच बनवलेली नाही. तुम्ही एकमेव अशा आहात की तुम्हीच आहात. तुमच्या मनाने ठरवलं तर ती जी गोष्ट ठरवाल ती सक्सेस होणार आहे. फक्त केवळ इच्छा शक्ती पाहिजे की ती ठरवायची. फार कमी वयात, म्हणजे अगदी कमी वयात लता मंगेशकरला समजलं की आपला आवाज गोड आहे, त्याचाच विकास करणं गरजेचं आहे. कमी वयात सचिन तेंडुलकर कळलं की आपण चांगला क्रिकेटर होऊ शकतो. गावठी भाषा बोलताना सुद्धा मकरंद अनासपुरेंना वाटलं की ह्याच भांडवल करता येतं. मग ज्याला लवकर समजतं की आपल्याला कशाचं भांडवल करायचंय ना तेच लवकर सक्सेस होऊ शकतो. म्हणून ध्येय असेल, एखादं स्वप्न असेल ते लवकर ठरवा, म्हणजे त्या स्वप्नांमागे जाण्यासाठी आपल्याला जास्त वेळ जाणार नाही. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी परत एकदा आपल्याला सांगतो की मधमाशा पालन हे करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामधून एक सामाजिक
शेती उत्पन्न वाढतं, मधमाशांपासून मध हा अमृत बनवणारी गोष्ट तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे सगळं करत असताना निसर्गाचं परत जेवढं काय घेतलंय ते परत देण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते. ज्याला उद्योग करायचा आहे त्यांच्यासाठी एक दोन योजना सांगतो शासनाच्या. एक सगळ्यात महत्त्वाची योजना अशी आहे की शासनाची एक योजना चांगली कोणती आहे तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. या योजनेअंतर्गत आपल्याला कोणताही उद्योग उभा करण्यासाठी 25 लाख रुपये एवढं कर्ज मिळतं, ज्याच्यामध्ये आपण एससी एसटी ओबीसी अपंग माजी सैनिक असाल तर आपल्याला महिला असाल तर तुम्हाला 35% एवढं अनुदान भेटतं. म्हणजे 25 लाखात 8,75,000 अनुदान भेटतं उद्योग उभा करण्यासाठी शासनाकडून. मोफत 10 दिवसाचं प्रशिक्षण भेटतं आणि नंतर आपल्याला मार्केटिंग साठी सुद्धा मदत केली जाते. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. आताच आपल्या राज्य शासनाने अत्यंत चांगली योजना सुरू केली आहे ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. या योजनेच्या हातून आपण 50 लाख रुपयापर्यंत एखादं प्रॉडक्शन युनिट सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकतो आणि याच्यामध्ये सुद्धा 35-25% एवढे अनुदान मिळतं. कोकणवाल्यांसाठी 25% आणि इतर मागास किंवा महिलांसाठी 35% एवढं अनुदान मिळतं. आपल्याला स्वतःची 5-10% एवढीच गुंतवणूक करायची असते, परंतु याच्यामध्ये सुद्धा मोफत प्रशिक्षण आहे उद्योजकतेचं. तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मध केंद्र योजना. ह्या योजनेच्या माध्यमातून आपण जवळपास 50% अनुदान आपल्याला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मधमाशांच्या पेट्या, मधमाशा, मधमाशांना लागणारं साहित्य आणि सगळ्यात महत्वाचं मध पुन्हा खरेदी करण्याची हमी पण शासनामार्फत घेतली जाते. इतक्या चांगल्या चांगल्या योजना आहेत. म्हणजे काय आहे तर योजना सुरू करत असताना आपला शासन एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मदत करत असतं आणि आपण ना पुढे जाण्यासाठी कायम या गोष्टी करणं गरजेचं आहे. शासनाची मदत घेऊन आपले स्वतःचे पाय पैसे घेऊन आपण हे काम करणं गरजेचं आहे. मधमाशांमधून मी मागे सांगितलं की मध मिळतं, मेण मिळतं, पोलन्स मिळतात. पोलन्स म्हणजे काय? पराकण. आणि पराकणाला पण प्रचंड मागणी आहे. मधमाशांच्या विषाची किंमत सुद्धा लाखो कोट्यावधी रुपयात आहे. मधमाशांचं विष सुद्धा खूप उपयोगी आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये मधमाशांचं विष काढलं जातं आणि विकलं जातं. मधमाशांपासून पोलन्स मिळतात, त्याच्यानंतर मधमाशांपासून मध मिळतं, मेण मिळतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मधमाशांपासून रॉयल जेली मिळते राजांना, ज्याच्यामुळं माणसाचं जे तारुण्य आहे ते टिकवण्यासाठी खूप उपयोगी पडतं आणि त्याची किंमत खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आहे. इतकं सगळं काम करता येतं. महाराष्ट्र शासनाचं महाबळेश्वरला मध संचालनालय आहे खादी ग्रामोद्योगच्या विभागाच्या अंतर्गत आणि योगायोगाने तो विभागही मीच बघत आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की हा उद्योग करणं गरजेचं आहे. ज्यांना असं वाटतं की या उद्योगामध्ये सक्सेस काय, अनेकदा असं विचारलं जाते की आता मी अनेक ठिकाणी जातो, माझ्याकडे मी आता इतक्या वर्षापासून उद्योग विभागाच्या अंतर्गत काम करतोय, उद्योगांना मदत करतो, अनेक लोकांना माझ्या मला जेवढं जमेल तेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला खरंच मला मनापासून तळमळ वाटते की बेरोजगारी हा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आपल्या समोरचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून जर सोडवला आणि त्या माध्यमातून लोकांना जर मदत करता आली, एकमेकांच्या हातात हात घालून आपण सुसह्यपणे आपली वाटचाल करता आली तर तो सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. आणि म्हणून असे काही सक्सेस स्टोरी जर तुम्हाला बघायचं असतील तर तुम्ही त्या बिपिन जगताप म्हणून यूट्यूबवर सर्च केलं की तुम्हाला किती लोक काम करतात ह्या क्षेत्रात, किती लोकांनी ह्याच्यामध्ये सक्सेस मिळवलेला आहे, मधमाशांच्या कशा पद्धतीने त्यांचं काम सुरू असतं, मध कसा कलेक्शन करायचा असतो, अशा अनेक गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न करत असतो. त्याचं कारण एवढंच आहे की अनेक गोष्टी आहे ना तुम्हाला प्रॅक्टिकली दिसत नसतील, आजूबाजूला नसतील. अनेकदा आपण पाहतो की मार्केटिंगचा फार मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. एखादा उद्योग उभा करा तो सुरू करा असं जर मी म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की सगळं खरं आहे हो, पण मार्केटिंगमध्ये आम्ही काय करणार. म्हणून मधमाशा पालनामध्ये मार्केटिंगची अजिबात चिंता करायची गरज नाही, कारण जेवढा मध तुम्ही काढाल ना तेवढा खरेदी करण्याची शासनच हमी देत आहे. असा कुठला गोष्ट अशी आहे का की एखादा उद्योग करा ते आम्ही खरेदी करू? पण मधमाशा पालनात हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. पर्याय तुम्ही आमच्याकडे अनेकदा येतच नाही आहे, कारण तुमच्याकडून सगळा मध विकला जातो, इतकी त्याला डिमांड आहे, इतकी त्याची मागणी आहे. आणि मला नेहमी वाटतं की शेतीपूरक व्यवसाय हा फक्त शेतीपूरक न राहावा तर तो मुख्य व्यवसाय व्हावा म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुम्ही तो कराल. कारण आज अशी परिस्थिती अशी आहे की किती जरी आपण ज्ञान घेतलं, अनेक मोठ्या मोठ्या कंपनी जरी नोकरी लागलो तरी सुद्धा त्या कंपन्या कधी बंद पडतील ह्या सांगता येत नाही, कारण आज परिस्थिती तशी झाली आहे, जगामध्ये अशी परिस्थिती आहे. अशा वेळेस आपण निसर्गपूरक व्यवसायात गेलं पाहिजे, शेतीपूरक व्यवसायात गेलं पाहिजे. आपल्या शेतीबरोबर अनेक जोडधंदे करता येतात, त्यातील हा एक मुख्य धंदा आहे असा मला विश्वास आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे करायचे ते प्रामाणिकपणे करायचे, जे करायचे ते निसर्गाबरोबर करायचे आहे। ज्या आता एक साधी गोष्ट अशी, आमच्याकडेचा एक बोईनवाड म्हणून माणूस आहे पोरगा, तर तो औरंगाबादचा बोईनवाड म्हणून एक आहे। तुम्हाला असं वाटेल की याच्यात काय उद्योगाच्या संधी आहेत? एक महत्त्वाची संधी अशी आहे की मधमाशांच्या पेट्या भाड्याने द्यायची पण एक काम सुरू झालेलं आहे। एका पेटीला कमीत कमी 1000 रुपये भाडे घेतलं जातं एक महिन्यासाठी, आणि अशा 50 पेट्या गेल्या दिल्या त्या शेतकऱ्याला, तर त्याचं पण 50,000 रुपये आपल्याला भाडं मिळतं। शेतकरी कशाला घेतील? कारण सगळ्या शेतकऱ्यांना आज मधमाशाच मिळत नाहीत। शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी त्यांच्या फुलगळती होऊ नये, पीक उत्पन्न वाढावं म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना आता माहीत झाल्यामुळे त्यांना मधमाशांच्या शोधात ते आहेत। हा एक चांगला बिझनेस आहे की मधमाशा पेट्या भाड्यानं द्यायचा, म्हणजे ज्याच्या शेतात ठेवायचं आहे त्याच्यापासून पण पैसे मिळणार आणि मध कलेक्शन होईल त्याच्यापासून पण पैसे मिळणार। आपल्या इथला एक आमच्या मिरज सांगली म्हणून जो एक तरुण मुलगा आहे, कॉम्प्युटरमध्ये व्यवसाय होता त्याचा। असंच मी एक लेक्चरसाठी पुण्याला गेलो होतो आणि सकाळ या वृत्तपत्राच्या कार्यक्रमासाठी एक लेक्चर असंच तुमच्यासारखं दिलं आणि त्या मुलांनी फार त्यात इंटरेस्ट घेतला, राहुल देवल नावाचा, ती पण स्टोरी त्या यूट्यूबवरती आहे। तर राहुल देवलनी ते काम केलं आणि त्यांनी सांगितलं की माझा कॉम्प्युटरचा बिझनेस बंद करणार सर, पण हा मधमाशाचा सुरू करणार। आणि अगदी कालच मी 4 दिवसापूर्वी त्याच्याशी बोललो, 2-4-5 वर्ष झालं आता तो उद्योग सुरू केला, म्हणला 25-30 लाख रुपये एवढे सरासरी मला वर्षाला मिळतात। आणि इंजिनियर असलेला मुलगा शेतामध्ये, आज तो राजस्थानच्या बाउंड्रीवरती राहतोय, 400-500 मधमाशांच्या पेट्या घेऊन आणि जंगलामध्ये किंवा पिकांवरती या पेट्या ठेवून त्याच्यापासून चांगला फायदा मिळवतोय। तुम्ही एक लक्षात घ्यायचं की कुठल्याही परिस्थितीत अशी संधी वारंवार येत नाहीये, शासन इतकी मदत करत आहे तर त्या शासकीय योजनेचा फायदा घेतला पाहिजे। कारण आपण अनेकदा काय होतं की अनुदान किती हो हा एक अतिशय भरभक्कम असा प्रश्न सगळीकडे विचारतो, परंतु अनुदान किती आहे ह्याच्यापेक्षा एखादा उद्योग किती हो चांगला आहे तो आपण करूया, अशा पद्धतीचा आपण गोष्ट शिकली पाहिजे। मला या ठिकाणी खूप बोलायचं आहे परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं, आणि तुम्ही सुद्धा अगदी खूप वेळ हे ऐकत आहात त्याच्यामुळं मी आता इथं थोडंसं थांबतो आणि मनापासून आपल्या या सगळ्या गोष्टींना मी शुभेच्छा देतो। शिक्षण होत राहतं, आकलन, एखाद्या विषयाचं ज्ञान घेणं, त्या विषयामध्ये प्रगती करणं आणि त्या माध्यमातून आपल्या आयुष्यात त्या ज्ञानाचा काय फायदा होतो याचा विचार करणं, ह्याचं खऱ्या अर्थाने शिक्षण अशा गोष्टीला म्हटलं जातं। केवळ पाठ्यपुस्तकं शिकून आणि पाठ करून त्याच्यामधून शिक्षण होत नाही आहे, तर आपल्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचा काय फायदा होईल याचा विचार करणं हे शिक्षण आहे। आणि मला असं वाटतं की हे शिक्षण तुम्ही घेत आहात आणि जिथं जिथं, आणि एक फक्त लक्षात घ्यायचं की चांगुलपणावरचा विश्वास कमी करायचा नाही। जगामध्ये खूप चांगली माणसं असतात, ते आपल्या बरोबर असतात आणि ती नेहमी आपल्या समवेत काम करत असतात। जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी थांबतो। एक माणूस अत्यंत चांगलं काम करत असतो, त्याचा मृत्यू होतो, देवाच्याकडे जातो, देव त्याला त्याच्या जवळ बसून घेतो, माणसाला वाटतं की मी देवा शेजारी बसलो, देवाला सांगतो की मी काय काम एवढं चांगलं केलं की तू माझ्याशी तुझ्या शेजारी मला बसायची संधी मिळाली, देव सांगतो की तू खूप चांगलं काम केलंस म्हणूनच तुझ्यापाशी तुला माझ्याजवळ येण्याची संधी भेटली। तो म्हणला की मी चांगलं केलेलं जे काम आहे तुम्हाला दाखवू शकतो का? देव म्हणला नक्की दाखवू शकतो। तो नंतर त्याला समुद्रकिनाऱ्यावरती घेऊन जातो, ओल्या वाळूमध्ये हा जन्माला आल्यानंतरचं एक पाऊल उठलेलं असतं, त्याच्या शेजारी एक पाऊल उठलेलं असतं, ती सगळी पावलं देव त्याला दाखवतो। माणूस सारखा वारंवार ती पावलं बघत राहतो, मृत्यूपर्यंतची पावलं त्याची दिसतात त्याला त्या वाळूवरती। तो परत 2-4 वेळा येऊन जाऊन ती पावलं बघतो आणि त्याला आश्चर्य वाटतं की कुठंतरी कुणाची तरी एकाचीच पावलं आहे। देवाला तो विचारतो दोन पावलं म्हणजे कोण आहेत? तो सांगतो की एक तुझं पावलं आहे, त्याच्या शेजारी एक माझं पावलं आहे, तू जन्माला आला तसं मी तुझ्या पावलांबरोबर मी चालत आलो तुझ्या मृत्यूपर्यंत। पण तो म्हणतो की कुठंतरी कुणाची तरी एकाची पावलं आहेत, ती काय आहेत? त्यावेळेस तो सांगतो की अरे तुझ्यावरती ज्यावेळेस संकट आलं होतं, तुझे मित्र परिवार, तुझ्या घरातले, तुझे अत्यंत जवळचे ज्यांना तू आपलं समजतो अशी माणसं ज्यावेळेस तुला सोडून गेली ना त्यावेळेस ती एक एक पावलं उठलेली। माणसाला त्याचं दुःख नाही वाटत, तो म्हणतो की ईश्वरा ज्या अर्थी तू माझ्याबरोबर चालत आलात जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत, त्या अर्थी ज्यावेळेस माझ्यावरती अशी संकट आली, ज्यावेळेस माझ्या घरातली सोडून गेली, त्याचं काय वाईट वाटत नाही, पण जिथं तू चालत माझे आलास आणि जिथं तूही मला सोडून गेलास त्यामुळे माझं इथं एक पाऊल उठलंय त्याचं फार आश्चर्य वाटतं, त्याचं मला दुःख होतं। देवाने सांगितलं की असं नाही आहे, ते तुझं पाऊल नाही, ते माझं पाऊल आहे। ज्या ज्यावेळेस तुझ्यावर दुःख आलं, वाईट प्रसंग आले ना,
त्यावेळेस मी तुला उचलून घेतलं होतं ना, म्हणून ती माझी एकट्याची पावलं आहे. अशी पावलं आपल्या बरोबर असतात, ते आपल्याला मदत करत असतात. अशा पावलांचा शोध घ्यावा आयुष्यात आणि आनंदी जीवन जगावं, कारण लाईफ इज ब्युटिफुल आहेच, ते सुंदर आहेच. ते सुंदर करण्याची जबाबदारी आपली असते. आपला जसा विचार असतो तसाच जगाचा विचार असतो. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. जिथं जिथं मदत लागेल तिथं तिथं मी तुमच्याबरोबर आहे हा विश्वास देतो. इथं बोलवलं आणि अत्यंत शांतपणे महाविद्यालयात असताना सुद्धा ऐकून घेतलं, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.